स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी सृष्टी पाटील स्वराज्य मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। मुक्तांगणच्या प्रांगणात आई आणि मुलांनी बनवली घरटी, आकर्षक घरट्यांची निर्मिती, चिवताईसाठी बनली हक्काची घरे। चिवचिव चिमणी गाते गाणी, पिते पाणी, चिमणी चिमणी पाणी दे, ही गाणी लहानपणी बालशाळेत मुलांच्या कानावर पडतात। मुलांसाठी चिमण्या आकर्षण असतात। या चिमण्यांची घरे कशी असतात याची उत्सुकता असतेच। ती कमी करताना आणि चिवताईसाठी हक्काची घरे बनवण्यासाठी पालकांनी इस्लामपुरातील मुक्तांगण प्ले स्कूलच्या आवारात गर्दी केली होती। निमित्त होते चिमणी दिनाचे। घरटे बनवण्याची अनोखी स्पर्धा घेण्यात आली। पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला। टाकाऊ वस्तूपासून सुंदर घरटी बनवण्यात आली आहेत। आईच्या साथीला चिमुकले हात घरटे बनवण्यासाठी पुढे आले। कोणी लहान मुलं रंग देत होते, कोणी कागद कापत होते, कोणी तो चिकटवत होते, कोणी घरट्यात ठेवण्यासाठी गवत शोधत होते। आईची कौशल्ये यावेळी पणाला लागली। रिकामी खोकी, पुठ्ठे, कागदी नळ्या, गवत, कापूस, दोरा, सुतळी, लोकर याचा वापर करून विविध आकारातील घरटी बनली। विविध रंगछटा वापरून घरटी सजवण्यात देखील आली होती। तयार घरटी शाळेच्या आवारात लावण्यात येणार आहेत। चिमणी हा पक्षी सर्व परिचित असा मानवी वसाहतीजवळ आढळणारा छोटा पक्षी आहे। चिमणीच्या संवर्धनासाठी जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यासाठी चळवळ सुरू आहे। ही चळवळ पुढे नेण्यासाठी स्पर्धा झाली। चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे। घरट्यासाठी जागा नसणे हे सर्वात मोठे कारण आहे। चिमणी सहसा मानवी घराजवळ वळचणीच्या जागेवर घरटे बांधते। मात्र आधुनिक प्रकारच्या घरबांधणी पद्धतीमध्ये पक्ष्यांच्या रहिवासासाठी जागाच उपलब्ध नाही। बेफिकीर वृक्षतोडीमुळे चिमण्यांचा घरटे बांधण्यास नैसर्गिक रहिवास व अनुकूल जागांची उपलब्धता कमी झाली आहे। झाडांवर घरटे बांधताना इतर पक्ष्यांशी स्पर्धा करावी लागते। त्यामुळे मुक्तांगणच्या पालकांसाठी स्पर्धा घेत चिमण्यांची घरटी संकलित करण्यात आली आहेत। सौ स्वाती गोंदकर, डॉक्टर स्मिता पाटील, श्वेता पाटील, प्रियंका बेकनाळकर, अनुराधा साळोखे, कोमल भिसे, प्रियांका शिंदे, रिया व जय मोहिते, वर्षा कांबळे, धनश्री पाटील, भारती उथळे, आरती धोत्रे यांनी सहभाग घेतला। संचालिका वर्षाराणी मोहिते यांनी संयोजन केले। मुक्तांगणचे सचिव विनोद मोहिते म्हणाले, चिमणी चिमणी पाणी दे, एक घास चिवचा, चिमणी चिमणी दार उघड यांसारख्या गोष्टी ऐकतच आपण लहानाचे मोठे झालो। पहाट होताच चिमण्यांचा चिवचिवाट वातावरणात स्फूर्ती आणायचा। मात्र सध्या हा चिवचिवाट अतिशय कमी झालाय। तो ऐकण्यासाठी आता सर्वांचा पुढाकार गरजेचा आहे। माणसांचा सहवास प्रिय असलेल्या या चिमण्या वातावरणातील बदल, अतोनात वृक्षतोड, कोंदट फ्लॅट संस्कृती, ध्वनी व वायू प्रदूषण, बेसुमार वाहन वापर आदींमुळे चिमण्या माणसांपासून लांब पळ काढत आहेत। मानवी वसाहतीत चिमण्यांचा वावर खूप कमी झाला आहे। तो वाढवण्यासाठी सामूहिक प्रयत्न हवेत। मुक्तांगणमधील मुलांना लहानपणीच चिवताई आणि घरटे समजण्यासाठी घरटे स्पर्धा घेतली गेली। यात आई आणि मुलाने घरटे बनवली। स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सागर जगताप, अष्टा।